प्रत्येक वाक्यात मी महत्वाचं आहे हे आलंच असेल ना तुमच्या लक्षात माझ्यामुळे तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो मीच वाक्यातील क्रिया दर्शवतो हो मी म्हणजे क्रियापद अरे हो 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 किती तुझ मी मी अरे तुझं वाक्यात महत्व पण अरे तू तर माझच रूप आहेस वाक्यात जो तू असतोस तो माझ्याच रूपाने तर वावरतोस कसो काय कसं काय रे अरे असं काय करतोस खाणे पिणे येणे जाणे ही तुझी रूप तर खा पी ये जा ही माझी रूप म्हणजे मूळ धातू म्हण फार तर मला म्हणजे मूळ धातूला येणे प्रत्यय लावतात विशेषतः शब्दकोशात आणि तू तयार होतोस इथे तू म्हणजे क्रियापद खरच की हम्म दे कर बोल चाल खेळ यांना मूळ धातू म्हणता येईल पण देणे करणे बोलणे चालणे खेळणे इत्यादी वाक्यात वापरलेली तुझी म्हणजे क्रियापदाची रूप असतात येत लक्षात अरे हो रे म्हणजे माझ्यावरून म्हणजे वाक्यातील क्रियापदावरून मूळ क्रियापद आणि त्या क्रियापदाचा धातू पाहता येतो उदाहरण बघू शिल्पा पुस्तक वाचते या वाक्यातील क्रियापद वाचते मूळ क्रियापद वाचणे आणि त्याचा धातू वाच अगदी बरोबर पण हे बघ वाक्यात आपणच महत्वाचे असतो असं नाही बरं का वाक्यात फक्त तू आणि मी अजून चालेल का अरे हे बघ कोण कोण येत आहे आपल्या बाजूला नमस्कार नमस्कार तुमचं बोलणं ऐकलं आणि म्हटलं यावं तुमच्याशी बोलायला थांबा आधी तुम्हाला आमची ओळख करून देतो मी करता आणि हे कर्म नमस्कार कोणत्याही वाक्यात क्रिया सांगणारा शब्द म्हणजे तुम्ही क्रियापद धातूपासून तयार झालेले क्रियापद पण प्रत्यक्ष क्रिया करणारा कोण तर तो मी मी म्हणजे करता आणि हो आ, क्रिया ज्या वस्तूवर किंवा व्यक्तीवर होते ते म्हणजे मी मी म्हणजे कर्म अरे बाप रे म्हणजे आपण सगळेच की महत्वाचे आपण उदाहरण पाहू सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यात खेळतो हे क्रियापद सचिन हा करता आणि हे क्रिकेट कर्म पण प्रत्येक वाक्यात कर्ता कर्म क्रियापद याच क्रमाने मांडणी होते असं नाही करतो कोण एवढा अभ्यास या वाक्यात करतो हे क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला झाले पहा हो 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 म्हणजे वाक्यातील करता कर्म क्रियापद ओळखायचे ते कर्मावरून नाही त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायचे क्रिया करणारा कोण कौन? क्रिया कोणावर झाली याची उत्तरे आली की आपली सगळ्यांची ओळख म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांची छान ओळख सर्वांना होईल मी प्रत्येक वाक्यात असतोच पण कर्म काही प्रत्येक वाक्यात असतेच असं आस नाही बरं का उदाहरण बघा राधा गाईल या वाक्यात कर्म नाही परंतु वाक्याचा अर्थ सगळ्यांना समजतो म्हणून या वाक्यात गाईल हे आकर्म क्रियापद आहे आणि माझी म्हणजे कर्माची जेव्हा आवश्यकता क्रियापदाला असते तेव्हा तेव्हा मी सकर्म क्रियापद क्रियापदाची क्रिया ज्या पदा। क्रिया क्रिया शब्दावर घडते तो शब्द म्हणजे कर्म असतं उदाहरण बघा गवळी धार काढतो या वाक्यात धार हे कर्म कर्म नसते तर वाक्याचा अर्थ कळला नसता गवळी काढतो या अपूर्ण वाक्याला काही अर्थ नाही काय काढतो तर धार म्हणून या वाक्यात काढतो हे सकर्मक क्रियापद आहे काही वेळेला वाक्यात दोन कर्मे सुद्धा असतात जसे की मी भिकाऱ्याला ब्रेड दिला या वाक्यात भिकारी आणि ब्रेड ही दोन कर्मे आहेत हो असं आहे तर काही वेळेला एकाच वाक्यात दोन क्रियापदे असतात म्हणजे मी दोन जागी असतो उदाहरण बघा सरिता पुस्तक वाचत आहे या वाक्यात दोन क्रिया दिसतात त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही वाचत आहे हे संयुक्त क्रियापद आहे यातील आहे हे सहाय्य क्रियापद आहे म्हणजे क्रियापदाचे तीन मुख्य प्रकार आपल्याला समजले सकर्मक क्रियापद आकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद बरं झालो आपण सगळे एकत्र आलो वाक्यात सगळ्यांचे स्थान महत्वाचे असते हे मात्र आपल्याला चांगलेच कळले आपण काय शिकलो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय बरेचदा वाक्यात वापरलेली क्रियापदे धातूंची रूपे असतात ये जा बस उठ खा पी कर वगैरे हे आपले धातू क्रियापदांचे प्रकार समजून घेण्यासाठी कर्ता कर्म समजणे जरुरीचे असते वाक्यात कर्ता कर्म क्रियापद यांची मांडणी ठराविक क्रमाने असेलच असे, असे नाही क्रियापदांचे तीन मुख्य प्रकार सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद संयुक्त क्रियापद स्वाध्याय खालील वाक्यातील क्रियापदे सकर्मक आहेत का अकर्मक आहेत ते ओळखून लिहा आई भाकरी करते सुरेश अभ्यास करतो गाई झाडाखाली बसल्या मधुराचे पाय दुखतात आशाताई सुरेल गातात खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा मासा समुद्रात पोहू शकतो मदतनीस मावशी रोज घरी येऊ लागल्या ऋता निबंध लिहित आहे खारुताई झाडावर चढत होती उन्हाने रोपे वाळू लागली आव्हान संयुक्त क्रियापदांचा उपयोग करून स्वतः दहा वाक्ये तयार करा